नमस्कार मी सुवर्णा तनिष्का फॅशन आर्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण मागच्या गळ्याची सुंदर अशी डिझाईन बघणार आहे त्यासाठी आपल्याला अस्तरवर आधी मापं टाकून घ्यायची आहे मी इथे आपली छातीची चौथी गडी साडे दहा इंचाची घेतली व उंची पंधरा इंच आपल्या गळ्याचं शोल्डर अडीच इंच व शोल्डरपट्टी तीन इंच आपल्याला खडूने खुणा करून घ्यायच्या अस्तरवर इथे मी बाहीचा मोंडा साडेपाच इंच मोंढ्याला आकार देऊन घ्यायचा व्यवस्थित आपला मागचा गळा पावणे अकरा इंचा घेतला आता बॉक्स पाडून घ्यायचा आपल्या गळ्याला गळ्यासाठी गड़े मी एक रेश मारली आपल्याला खाली आकार द्यायचा आहे गळ्याला मी गळ्याच्या कडेने आपल्याला जेवढा गळा आहे सव्वा इंचाचं गळ्याचं शोल्डर आहे त्याच्या बाजूने एक एक इंच अंतर जास्त घेऊन त्याच्यावर आकार दिला आतल्या बाजूने पण आपल्याला आकार द्यायचा इथे मी पानाचा आकार दिला आता आपल्याला गाळ्याची व्यवस्थित कटिंग करून घ्यायची इथे मी कटिंग करून घेतली इथे बघा आपले जे गाळ्याचे पॅटर्न आहे ते तसंच बाजूला ठेवायचं आपण ज्या जसं अस्तर कापून घेतलं ते पॅटर्न आता आपल्याला अस्तर ब्लाऊज पिसावर जोडून घ्यायचं आधी उलटं सुईचं बघून घ्यायचं व्यवस्थित आपल्याला चहू बाजूने टिपा मारून घ्यायचा अस्तर आणि ब्लाऊज पीस आपल्याला जोडून घ्यायचा व्यवस्थित सगळीकडून टिपा मारून घ्यायचा आपला पीस कुठेही गोळा नाही झाला पाहिजे इथे आपल्या व्यवस्थित टिपा मारून झाल्या आता आपल्याला कटिंग करून घ्यायची व्यवस्थित कटिंग करून घेतली मी इथे आता आपल्याला आपली मागच्या बाजूची घडी घालून एकावर एक, एक व्यवस्थित ठेवून आपल्याला शोल्डरच्या मधोमध दोन टक्स मारून घ्यायचे त्यासाठी मी कात्रीने छोटे कट दिले आता आपल्याला व्यवस्थित टक्स मारून घ्यायचे दोन्ही टक्स आपले एकाच उंचीचे आले पाहिजे इथे आपले दोन्ही टक्स मारून झालेले आहे आता मी एक, एक आपले एकावर बाजू ठेवून मी कॅनवास पेपर घेतला आपल्या जसा गळ्याला आकार दिला तसाच आकार देऊन कॅनवास पेपरवर पेनाने आकार देऊन आखून घ्यायचं आता मी ते सव्वा इंच अंतरावर अंतर घेऊन खुणा करून आपल्याला आकार द्यायचा व्यवस्थित आकार द्यायचा सव्वा इंच किंवा एक इंच पण घेऊ शकता तुम्ही आता व्यवस्थित मी कॅनवास पेपरची कटिंग करून घेतली आता कॅनवास पेपर आपल्याला कापडावर जोडून घ्यायचं कॅनवास पेपरला टिपा मारून घ्यायचे व्यवस्थित कापडावर ठेवून आता दुसरी पण बाजू याच पद्धतीने जोडून घ्यायची आता व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आता दुसरी पण बाजू याच पद्धतीने जोडून घ्यायची व्यवस्थित व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आता हे जे पॅच तयार केले याच्यावर आपल्याला पायपिंगसाठी मी इथे गोल्डन कापड घेतलं त्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या व्यवस्थित पट्ट्या आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायच्या दुमतून टिप मारून घ्यायची आता आपल्याला बाहेरच्या साईडने गोड जोडून घ्यायचा आता आतल्या बाजूने घालून पायपिंग करून घ्यायची व्यवस्थित आतल्या बाजूने कापड दुमतून पायपिंग करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता आपली पायपिंग तयार झालेली आहे आता हे आपल्याला हे पॅच हा पॅच आपल्याला गळ्याला जोडून घ्यायचा आधी मी आतल्या बाजूने ठेवून टिप मारून घ्यायची आपल्याला व्यवस्थित आता छोटे छोटे कात्रीने कट देऊन घ्यायचे व पॅच वरच्या बाजूने घेऊन त्याच्यावरतून दापटीप मारून घ्यायची फिनिशिंगसाठी दुसऱ्या पण बाजूने याच पद्धतीने वरच्या बाजूला घेऊन वरून दापटीप मारून घ्यायची आता व्यवस्थित टिप मारून घ्यायची इथे बघा आपण ती डिझाईन केली होती गळ्याला ती जोडून झालेली आहे आता आपल्याला जो आपण पॅटर्न काढलं होतं गळ्याचं ते व्यवस्थित जोडून घ्यायचं आता इथे बघा मी अस्तरचं कापड घेतलं आता आपल्याला कडेने अर्धा अर्धा इंच जास्त वाढवायचं आहे इथे बघा अर्धा इंच मी जास्त अंतर वाढवलं कटिंग करून घ्यायची फक्त कडेनेच अर्धा इंच मधल्या बाजूने जोडायला अर्धा इंच अंतर वाढून घ्यायचं आता व्यवस्थित आपल्याला जे ब्लाऊज पिसावर ठेवून व्यवस्थित टिपा मारून घ्यायच्या सगळीकडून नाही मारायच्या टिपा फक्त बाहेरच्या बाजूने मारून घ्यायच्या कारण आपल्याला कापड उलट करून फिनिशिंगसाठी टीप मारवून घ्यायची आहे कात्रीने छोटे छोटे कट द्यायचे व कापड उलट करून घ्यायचं टीप मारून घ्यायची व्यवस्थित आता दुसऱ्या पण बाजूने इथे बघा आपल्या पानाच्या आकाराला अस्तर आणि अस्तर जोडून व्यवस्थित टिपा मारून घेतल्या आता कटिंग करून घ्यायची जे उरलेलं ब्लाऊज पीस आहे त्याची आता आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायचं आपला जो पानाचा आकार आहे तो ठेऊन खडून आपल्याला जसा आकार आहे तसा ठेवून टिपा मारून घ्यायच्या व्यवस्थित बघून टिपा मारून घ्यायच्या आता आपल्या आतल्या बाजूला पॅच बनवून घ्यायचा अर्धा अर्धा इंच वाढवून घ्यायचं मधलं पॅटर्न आहे त्याच्यावर आपल्याला पॅच बनवायचं आहे इथे बघा आता मी पट्ट्या घेतल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाल आणि गोल्डन मी आधी कापड थोडं धुम टिप मारून घेतली त्याच्यावरून आधी लाल कापड ठेवून मारा आता गोल्डन कापड ठेवून टीप मारून घ्यायची एकाडे कापड ठेवी टिप्हा मारून घ्यायच्या व्यवस्थित या पद्धतीने आपला पॅच तयार करून घ्यायचा इथे बघा आपल्या पॅचला खूप छान असं लुक आलं हा पॅच आपल्याला मध्यभागी लावून घ्यायचा आपल्या ब्लाउजच्या बघायचा आपला पॅच पूर्ण झाला की नाही अजून बाकी आहे इथे तुम्ही बघू शकता आपला पॅच तयार झाला आता मी खालच्या बाजूला आस्तर झुमटून टिप मारून घेतली आता व्यवस्थित पॅच ठेवून टिपा मारून घ्यायच्या ते बघा आपला गळा तयार झालेला आहे गळ्याला खूप छान असं लूक आलेलं आहे तुम्ही बघू शकता आता बघून घ्यायचं सेंटरला घडी घालून घ्यायची व्यवस्थित आता आपल्याला खालच्या बाजूला पायपिंग करून घ्यायचे आहे जे जास्त कापड वाटतं ते कापून घ्यायचं आता मी ते लाल कलरचं कापड घेतलं व टीप मारून घ्यायची खालच्या बाजूला व्यवस्थित टीप मारून घ्यायची आतल्या बाजूने दोन तोंड पायपिंग करून घ्यायची इथे तुम्ही बघू शकता आपल्या गळीची पायपिंग करून तयार झालेली आहे आता आपल्या गळ्याला खूप सुंदर असं लूक आलेला आहे तुम्ही बघू शकता गळा खूप छान असा दिसतो आता शोसाठी एक बटन जरी लावलं तरी चालेल मधी नसलं तरी चालतं मी इथे एक बटन लावणार आहे मध्यभागी सेंटरला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा गळ्याची डिझाईन कशी वाटली आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद